आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, सर्व भाऊ असतील, सगळ्यांना जय शिवराय. मी आपला फार तर 2 मिनिटाचा वेळ घेणार. 2014ची लोकसभेची इलेक्शन आपल्या सगळ्यांना आठवत असेल, आणि 2014ला अरबी समुद्रामध्ये लोकसभा इलेक्शनच्या आधी शिवछत्रपतींचं स्मारक उभारणार अशी घोषणा केली. 270 कोटी त्या आधी खर्च केले, आणि आजपर्यंत मला वाटत नाही साधी 1 वीटरातली सुद्धा त्या अरबी समुद्रामध्ये गेली. आमची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता जर तुम्हाला पूर्ण करायची नव्हती, तर मग त्यासाठी तुम्ही आम्हाला फक्त इलेक्शनचाच अजेंडा म्हणून तुम्ही फक्त आम्हाला दाखवण्यासाठी, तुम्ही निवडून येण्यासाठी छत्रपतींचा वापर केला. आणि आम्ही सगळे शिवजन्मी वरिवती जन्मले. आम्हाला शिवछत्रपतींची अस्मिता मला वाटतं आपल्याला सगळ्यांना सर्वोच्च असायला पाहिजे. मी या एका विषयावर बोलत असताना महाराष्ट्राची अस्मिता सुद्धा महाराष्ट्राने आजपर्यंत जेवढ्या जेवढ्या वेळेस अतिक्रमण महाराष्ट्रावर झालं, महाराष्ट्र झुकला नाही, महाराष्ट्र वाकला नाही, महाराष्ट्र लढला. आणि मला वाटतं त्याची सुरुवात उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील यांनी केलेली आहे. आणि या लढ्याला मात्र आपल्याला सगळ्यांना साथ द्यायची. या 2 गोष्टी सोडल्या मला वाटतं हे झालं महाराष्ट्राचं राजकारण. काल परवा येडगावचे शेतकरी, आज ओतूर परिसर असेल किंवा आपला जुन्नर तालुका असेल, हा संपूर्णपणे शेतीवर अवलंबून. परवा दिवशी येडगावच्या सगळ्या शेतकऱ्यांची, जवळजवळ 300 शेतकऱ्यांची लाईट ही 12 वाजता व्हॉट्सअपला नोटीस पाठवलं, आणि 300 शेतकऱ्यांची वीज बिल, मोटारींची लाईट यांनी तोडायचं काम या सरकारच्या माध्यमातून फक्त खाली पाणी पाठवायचं म्हणून केलं. मला वाटतं हे अशाच पद्धतीचं कामकाज शेतकऱ्यांना दाबायचंच काम. आम्ही कुठं म्हणतोय पाणी देऊ नका खाली, पण आमच्या हक्काच्या जमिनी गेल्या, आमच्या हक्काचे 3-3 पट आमच्याकडून पैसे भरून घेतले पाण्याचे. आणि तुम्ही सरळ सरळ कोणतीही अधिसूचना न देता, कोणत्याही शेतकऱ्याला न बोलवता, कोणतीही मीटिंग न करता जर तुम्ही ह्या गोष्टी करणार असाल, तर अशा अशा सरकारला मला वाटतं आपल्या सगळ्यांना जाब विचारायला पाहिजे. मी अधिकचा वेळ न घेता आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की आज लढाईचे दिवस आहे, आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो.